कोल्हापूर सांगली जिल्ह्यातली पूरस्थिती ओसरल्यानंतर आता पुन्हा राजकीय यात्रा सुरू होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा 18 ऑगस्ट पासून सुरू झालाय, तर 22 ऑगस्ट पासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू होणार आहे. आणि त्यानंतर 25 ऑगस्ट पासून काँग्रेसची पोलखोल यात्रा सुरू होते आहे. या यात्रांचं कसं नियोजन असणार आहे पाहूया त्या खास रिपोर्टच्या माध्यमातून. जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली, पण पूरस्थितीमुळे यात्रेचा पहिला टप्पा 3 दिवस आधीच पूर्ण करण्यात आला. ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याबद्दल. यात्रेचा पहिला टप्पा 1 ऑगस्ट रोजी अमरावतीमधून सुरू झाला होता. हा टप्पा 9 ऑगस्टला नंदुरबार इथं संपणार होता, पण पूरस्थितीमुळं 3 दिवस आधीच ही यात्रा स्थगित करण्यात आली. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे, 51 विधानसभा आणि 1,369 किलोमीटर अंतराचा प्रवास झाला. आता पाहूयात महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा. यात्रेचा दुसरा टप्पा 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत राहणार आहे. धुळे इथून यात्रेला प्रारंभ होईल. या यात्रेचा धुळे ते सोलापूर असा 11 दिवसांचा प्रवास राहील. 14 जिल्ह्यांमधील 55 विधानसभा मतदारसंघातून प्रवास होणार आहे. सुमारे 1,839 किलोमीटर अंतराचा हा प्रवास राहील. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर, विदर्भातील बुलढाणा, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा काढली जाणार आहे. राष्ट्रवादीची 6 ऑगस्ट पासून सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यातील बागलाण इथं स्थगित करण्यात आली. आता पुन्हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू झाली. शिवस्वराज्य यात्रा 18 ऑगस्ट पासून यात्रेला प्रारंभ झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते यात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेत सरकारवर जोरदार टीका करण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आणि भाजपच्या धोरणांच्या विरोधात काँग्रेसनं पोलखोल यात्रा सुरू करण्याचं ठरवलंय. 25 ऑगस्ट पासून काँग्रेसची पोलखोल यात्रा सुरू होणार आहे. पोलखोल यात्रा 20 ऑगस्ट रोजी सुरू होणार होती, पण काँग्रेसचे दिवंगत नेते तथा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामुळं लांबणीवर पडली आहे. माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील दाव्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही यात्रा काढणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलंय. एकंदरीतच काय तर राज्यातील जनतेला पुन्हा एकदा या यात्रांच्या माध्यमातून राजकीय आरोप प्रत्यारोप अनुभवायला मिळणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, AM News.